संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाच्या वतीने विद्या परिषद व परीक्षा व मूल्यमापन मंडळाने घेतलेल्या निर्णयानुसार उन्हाळी 2020 परीक्षा विद्यापीठाने 24 ऑक्टोबर 2020 रोजी निर्गमित केलेल्या निर्देशाप्रमाणे परीक्षा प्रक्रियेची कार्यवाही करावी. दिनांक 24 नोव्हेंबर पर्यंत विद्यापीठाने आपली बाजू मांडावी, त्यानंतर अंतिम निर्णय देण्यात येईल. दिनांक 26 ऑक्टोबर 2020 पासून विद्यापीठाच्या परीक्षा सुरू झालेल्या आहेत. परीक्षा प्रक्रियेविरोधात प्रीती राहुल तायडे उर्फ प्रीती बबनराव मते या विद्यार्थिनीने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने याचिका दाखल केली होती. उच्च न्यायालयाचा सर्व विद्यार्थ्यांच्या भवितव्याच्या दृष्टीने हिताचा निर्णय झाला आहे. 26 ऑक्टोबर 2020 पासून सुरू झालेल्या विद्यापीठाच्या जवळपास 70% परीक्षा पूर्ण झाल्या असून संचालनासाठी सर्व प्राचार्य, केंद्राधिकारी, शिक्षक यांचे मोलाचे सहकार्य प्राप्त होत असल्याबद्दल परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉक्टर हेमंत देशमुख यांनी त्यांच्या प्रति आभार व्यक्त केले आहे. 2 नोव्हेंबर पर्यंत परीक्षा संचालित होत असून विद्यापीठाकडून निकाल सुद्धा लवकरात लवकर लावण्याचा प्रयत्न आहे. ब्युरो रिपोर्ट, युवा दिशा न्यूज.